भरण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आपले देखील एका कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज जो प्रदर्शन तडकेने भरवलं आहे त्या माणसाची मला स्वतः तडकेने कीव येते की आज ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी जी कामं तडकेने केलेली आहेत आणि ही कामं कुठेही डायरेक्टली तडकेने 5-2-2 खाली तडकेने कामं केलेली नाही. ह्या प्रोसिजरप्रमाणे त्याचे टेंडर्स तडकेने केलेले आहेत. महानगरपालिकेच्या DSR प्रमाणे जे DSR जो रेट तडकेने आहे त्या रेटप्रमाणे त्या ठिकाणी ह्या फाईल त्या ठिकाणी मंजूर झाल्या होत्या आणि ह्या मंजूर झालेल्या असलेल्या ज्या फाईली आहेत त्यांनी जो खुलासा त्यांनी जे प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलेलं आमच्या नावाचे जे फोटो त्या ठिकाणी आहेत आणि हे फोटो जे लावलेले आहेत महानगरपालिका ज्यावेळेस हे काम करते त्यामध्ये नगरसेवक कुठंच त्या ठिकाणी बिलं काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत नाही आणि महानगरसेवकांचं नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केलेला आहे जो व्यक्ती त्या ठिकाणी आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी ज्या आमच्या नावाचे उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे की नगरसेवक संजय भोईर, नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक उषा भोईर, आणखी BJP चे किंवा शिवसेनेचे नगरसेवक आहेत ह्यांचे जे बोर्ड्स त्या ठिकाणी लावलेले आहेत त्या बोर्डची त्या ठिकाणी जो प्रदर्शन भरवलेला आहे. आज मला त्या ठिकाणी सांगणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी जो प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलेला आहे जर मी एक तुम्हाला सांगतो की ह्या याच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक कट्टे जे बनवलेले आहेत त्या याच्यातनं महानगरपालिकेच्या नियमानुसार त्या कट्ट्याला त्या ठिकाणी किती खर्च येतो DSR प्रमाणे आणि त्याला GST त्या ठिकाणी किती ॲड होते, इन्कम टॅक्सचं त्या ठिकाणी बेनिफिट त्या ठिकाणी किती आहे किंवा त्या येणारा जो खर्च त्या ठिकाणी त्याची क्वालिटी त्या ठिकाणी काय आहे या सर्व बाबी त्या ठिकाणी तपासून बघितल्या तर आपल्याला समोर त्या ठिकाणी नजरेसमोर त्या ठिकाणी येऊ शकेल. जे त्या ठिकाणी आज मी आपल्या निदर्शनात आणू इच्छितो की जो यशस्वीनगरचा जो कट्टा त्या ठिकाणी बनवलेला आहे तो गेले 4 वर्षाच्या अगोदर त्या ठिकाणी बनवलेला आहे त्या याच्यातनं त्याला जो येणारा जो खर्च आहे म्हणजे ज्या नाल्यावरती त्या ठिकाणी काँक्रिटीकरण आणि जो लाद्या त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत, बसण्याचा कट्टा त्या ठिकाणी आहे आणि वरची सेड त्या ठिकाणी त्याला असणारी जी ग्रील त्या ठिकाणी आहे ह्याचं संपूर्ण खर्च त्या ठिकाणी आहे. म्हणजे काँक्रिटीकरण करून आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करून जर आपण बघितला की नाल्याची जर आपण स्लॅब बघितला त्याच्या नंतरची साईड पट्टी जी आहे त्याला जो येणारा जो खर्च आहे म्हणजे जे खर्च त्या ठिकाणी दिलेले 7 लाख रुपये 7.5 लाख रुपये तो खर्च त्या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिकेने जो काँक्रिटीकरण आणि ह्याचा संपूर्ण खर्च त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये समाविष्ट आहे. ज्यांनी जो खर्च त्या ठिकाणी काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांनी जो हिशोब त्या ठिकाणी दिलेला आहे जो हिशोब दिलेला आहे त्यांनी कुठनं खर्च काढला किती त्याला किती खर्च त्या ठिकाणी येणार आहे हे त्यालाच माहीत आहे. पण एक आहे की जो महानगरपालिकेच्या DSR प्रमाणे जो रेट त्या ठिकाणी आहे की PWD चा रेट आहे त्या रेटमध्ये ज्या ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या गोष्टींचं संपूर्ण तंतोतंत खुलासा आणि त्या याच्यावरती डिटेल त्या ठिकाणी आहे त्या याच्यावरती अभ्यास करावा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी ह्या बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करावा. जे बस स्टॉप त्या ठिकाणी बनवलेले आहेत त्याचे रेट्स त्या ठिकाणी जर आपण बघितले तर ते जे रेट्स आपण जे सीट बसवले आहेत किंवा या सर्व गोष्टी त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत त्याचा खर्च किती आहे हे कोटेशन महानगरपालिकेनेच मागवलेलं आहे, नगरसेवकांनी त्या ठिकाणी कुठंच मागवण्याचा प्रयत्न नाही. आज त्यांनी जे त्या ठिकाणी प्रदर्शन भरवलं आहे आमच्या नावाचे जे फोटो त्या ठिकाणी लावलेले आहेत मी स्वतः व्यक्तिशः त्या ठिकाणी त्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा टाकणार आहोत. म्हणजे आम्ही जो त्या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे त्या ठिकाणी ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आम्ही जे इन्कम टॅक्स त्या ठिकाणी भरतो त्या इन्कम टॅक्सप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही आमचा दावा त्या ठिकाणी ठोकणार आहोत. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करत असताना महानगरपालिकेने ज्यावेळेस जो प्रस्ताव त्या ठिकाणी बनतो त्या प्रस्तावावरती त्या ठिकाणी आयुक्तांची मंजुरी असते. ही मंजुरी असल्याशिवाय कुठेही त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर होत नाही हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. सर, ठाण्यामधून विविध नगरसेवक सर्व यांच्यावरती अधिकाऱ्यांवरती आरोप केलेले आहेत. सर्वप्रथम आपण पहिली स्टेटमेंट दिली सर्व ठाण्यातून, याच्यामध्ये स्टेटमेंट आम्ही का देऊ नये? जर मी त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नाही, मी त्याच्यात माझा भ्रष्टाचार त्या ठिकाणी नाही,
तर मी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी खुलासा देणार. हा माझा कर्मता प्राप्त त्या ठिकाणी आहे की ह्या याच्यामध्ये आमचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की याच्यावरती कमिशन किंवा त्या ठिकाणी टक्केवारी त्या ठिकाणी घेतली म्हणून ह्या अशा पद्धतीचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो. तर त्यांनी सिद्ध करावा आणि सिद्ध केल्यानंतर की आम्ही त्या ठिकाणी जर पैसे त्या ठिकाणी किंवा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला असेल तर त्यांनी सिद्ध करावा, नाहीतर मी त्या ठिकाणी सिद्ध करेन की काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला 2 दिवसानंतर आणखी माझ्याकडनं त्या ठिकाणी मी खुलासा करेन की काय गोष्टी त्या ठिकाणी आहे आणि कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग चालते. महानगरपालिकेचं अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी काय ज्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी हातभार त्या ठिकाणी लागलेला असेल किंवा काय लागलेला असेल, DSR प्रमाणे जो खर्च त्या ठिकाणी करायचा आहे त्या पद्धतीने खर्च केलेला आहे. त्यामध्ये नगरसेवकांचंही त्या ठिकाणी काय नाही किंवा आपण जे काम केलेलं आहे ते अधिकारी वर्ग जो आहे त्या अधिकारी वर्गांनी त्या क्वालिटीचं काम त्या ठिकाणी त्यांच्यातनं हातातनं त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि त्या ह्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला नाही हे मी त्या ठिकाणी नक्की सांगेन. वेगळा प्रश्न, आपण ठाणे महानगरपालिकेचे पदाधिकारी आहात, त्याबरोबर ज्याप्रमाणे तुमची पर्सनल बदनामी त्या माणसाने केली आहे त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेची देखील कुठेतरी बदनामी झाली आहे, आपण प्रशासनाला त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला जाणार आहे. मी महानगरपालिकेला मी नक्कीच त्या ठिकाणी सांगेन की महानगरपालिकेनी महानगरपालिकेची काही चुकी नाही किंवा नगरसेवकांची त्या ठिकाणी काही चुकी नाही. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिकेचे टेंडर त्या ठिकाणी काढले होते त्या टेंडरप्रमाणे ते काम झालेलं आहे आणि त्या ह्याच्यातनं महानगरपालिकेची चूक नसताना जी महानगरपालिकेची बदनामी केली आहे नगरसेवकाची बदनामी केली आहे त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला लावणार आहे. सर, इलेक्शन काही दिवसावर ठेपलेले आहेत पण मात्र निवडणुकीच्या ह्या अजून काही सुरुवात अजून झालेली नाही पण मात्र अशा प्रकारे आरोप प्रत्यार्पण कुठेतरी दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होतो का? याच्यामध्ये असं आहे की आता बघा निवडणूक त्या ठिकाणी आली की लोक पावसात त्या ठिकाणी बेडकं कशी त्या ठिकाणी उभी राहतात आणि त्या पद्धतीचा त्या ठिकाणी बेडूक उभा राहिलेला आहे. त्याच्या मागे त्या ठिकाणी षडयंत्र रचणारी बरीचशी त्या ठिकाणी मंडळी आहेत, त्या ह्याच्यातनं तो षडयंत्र त्या ठिकाणी रचण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. पण एक आहे की आपण ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी आरोप करतो त्यावेळीच त्या माणसाची क्षमता त्या ठिकाणी काय आहे किंवा त्या याच्यात तो काय त्या ठिकाणी करू शकतो किंवा त्याच्याकडनं त्याचं वैयक्तिक त्या ठिकाणी काय बोलणं त्या ठिकाणी आहे किंवा वैयक्तिक त्या ठिकाणी काय ब्लॅकमेलिंग करण्याचा जो प्रकार त्या ठिकाणी आहे तो त्या ठिकाणी तपासून बघायला. सर, असा काय प्रकार झालेला आहे का? जो प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे तो प्रकार त्या ठिकाणी नक्की तुमच्या समोर येईल आणि त्या ह्याच्यातनं तुम्हाला त्या ठिकाणी माहित पडेल. याच्यामध्ये त्या ठिकाणी आता निवडणुका आलेल्या आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाला कल्पना आहे. त्या निवडणुकीचा बेस घेऊन त्या ठिकाणी की कोणाला तरी बदनाम करायचा आणि हे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी हे प्रत्येक इलेक्शनला त्या ठिकाणी चालतं. सर, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे देखील फोटो होते, त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र शिवसेनेतून आपलं कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय प्रभाग क्रमांक 8 टार्गेट केला होता असं वाटतं का? साहेब, याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाला टार्गेट करणं, जरी BJP नगरसेवक असतील, शिवसेनेचे 2 असतील, बाकीचे त्या ठिकाणी जर बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढे नगरसेवक आहेत त्यांनी प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे कट्टे बनवलेत किंवा आपली जी ओपन जिम फिटनेस त्या ठिकाणी टाकलेत किंवा बाकीच्या सेट त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी सेट आहेत. चुकीचं काम त्या ठिकाणी मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. जे लोकांच्या लोकउपयोगी त्या ठिकाणी जी गोष्ट आहे ती लोकउपयोगी गोष्ट त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, एवढा मोठा भ्रष्टाचाराचा आरोप केला, हे ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे असं आपण? ह्या जो भ्रष्टाचाराचा जो त्या ठिकाणी आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये मला तरी वाटत नाही काय तथ्य आहे. त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी आम्हाला खुलासा करून दाखवा, नाही तर आम्ही आमचं त्या ठिकाणी आमचं नोटीस त्या ठिकाणी जाईलच वकिलाच्याकडनं अब्रू नुकसानीची, ती नुकसानीचा दावा त्या ठिकाणी आम्ही ठोकणारच आहोत.